जाऊया पुढच्या बातमीकडे. दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टातल्या विशेष न्यायालयामध्ये आज 1,76,000 कोटींच्या 2G घोटाळा प्रकरणी अंतिम निकाल देण्यात येणार आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश OP सैनी यांच्यासमोर गेल्या 6 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आज न्यायाधीश सैनी खटल्याचा निकाल देतील आणि या प्रकरणी तत्कालीन दूरसंचार मंत्री A. राजा आणि द्रमुक खासदार कनिमोळी यांच्यासह एकूण 19 आरोपी आहेत. या सर्वांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. 2011 कोर्टानं या प्रकरणी काही जणांवर आरोपपत्र दाखल करून घेतलं. A. राजा आणि कनिमोळी यांच्यासह इतरांवर आरोप सिद्ध झाले तर किमान 6 महिने ते कमाल जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. CBI दाखल केलेल्या खटल्यामध्ये राजा आणि कनिमोळीसोबत माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहरा, स्वान टेलिकॉम कंपनीचे शाहिद बलवा, विनोद गोयंका, युनिटेक कंपनीचे संजय चंद्रा आणि रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे 3 माजी उच्चपदस्थ अधिकारी गौतम दोषी, सुरेंद्र पिपारा, हरी नायर यांचा समावेश आहे. याशिवाय कुसेगाव फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचे आसिफ बलवा आणि राजीव अग्रवाल, कलिग्ना टीव्हीच्या संचालक शरद कुमार आणि बॉलिवूडचा निर्माता करीम मोलानी यांच्यावर खटला चालवण्यात आला आहे. सर्वजण सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. याशिवाय आजच SR टेलिकॉमच्या आरोपींवरही निकाल येणं अपेक्षित आहे.